कोरोनामुळे संपूर्ण देश लॉकडाऊन आहे. अशा परिस्थितीत हातावरचं पोट असणाऱ्या लोकांना काम नाही, त्यामुळे त्यांच्या घरात चूल पेटत नाही. अशा लोकांना आपण सर्वांनी एकत्रित येऊन सामाजिक बांधिलकी जपत त्यांना मदत करावी, असे आवाहन स्वराज्य क्रांती पार्टीचे अध्यक्ष महेश पाटील बेनाडीकर यांनी केले आहे. नमस्कार. आज आपला भारत देशच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र हा कोरोना व्हायरसच्या प्रकोपानं ग्रासलेला आहे. संपूर्ण भारतातील जनता ह्या व्हायरसच्या विरोधात उभी टाकलेली आहे. यातच 24 तारखेपासून सुरू झालेला लॉकडाऊन आणि त्यानंतरची परिस्थिती खूप भयावह आहे. ती अशी की बरेचसे असे श्रीमंत लोक एक नव्हे तर 3 महिने घरामध्ये बसू शकतात, राहू शकतात, जीवन आपलं जगू शकतात. पण अशी बरीचशी लोक जी मजदूर आहेत, वीटबिगारी लोक आहेत, दुसऱ्याच्या शेतावर राबत आहेत, की ज्यांना कामावरती गेल्याशिवाय घरामध्ये अन्न शिजू शकत नाही, म्हणजे हातावरचं पोटच. आणि अशी कित्येक जनता आपलेच बांधव आपल्या आजूबाजूला आपल्या परिसरामध्ये, की आजची परिस्थिती अशी आहे की कोरोना व्हायरसमुळे तर नव्हेच पण कित्येक अशी लोक मरतील ते भूकमरीने, भूकबळीने मरू शकतात. आज आपण पाहिलं की 24 तारखेला लॉकडाऊन माननीय प्रधानमंत्र्यांनी केल्यानंतर जे मुंबई दिल्लीमध्ये जी परिस्थिती आपण पाहिली, जवळपास लाखोंनी संख्येने लोक आपल्या गावी पायी चालत जात होती. कोणी 250 किलोमीटर रस्त्या म्हणजे आपल्या गावाकडे निघाले, कोणी 500 किलोमीटर रस्ता कापला, कोणी 1000 किलोमीटर रस्ता कापला आपल्या मूळ गावी पोचले. त्या परिस्थितीत, त्या कठिनाईमध्ये आपण पाहिलं की किती त्रास तो सामान्य जनतेला झालेला आहे. आणि अशी बरीचशी मंडळी जी आहेत की जे अन्य राज्यातले असतील किंवा आपले आपलेच बांधव आहेत, भारतीय आहेत ते, तर अशीच आपल्या परिसरामध्ये बरीचशी अशी काही गरीब लोक जे आपल्या परिसरात राहत असतील, आजही त्यांच्या घरामध्ये अन्न शिजत नसेल, लहान मुलं असतील, तर अशांना आपलं परम कर्तव्य एक भारतीय म्हणून राहतं की आपण त्यांना मदत करणं गरजेचं आहे. म्हणूनच या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणाला अपील करतो की जे आपले गरीब बांधव आहेत, की त्यांना आपणच मदत करणं, आपणच पुढाकार घेणं गरजेचं आहे, की त्यांच्यासाठी म्हणून आपण एक मूठ धान्य, कमीत कमी म्हणतो मी, एक मूठ धान्य आपण जर आपल्या जवळच्या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत जर आपण पोहोचवले तर हा खूप मोठा एक दिलासा या गरीब परिवाराला, एक मानवता धर्म म्हणून आपण करू शकतो. आपण अशा कठीण काळी एक माणूस म्हणून एकमेकाला मदत का करू नये, तर त्यासाठीच म्हणून मी तुम्हाला पुन्हा एकदा अपील करतो की एक मूठ धान्य ह्या गरिबांसाठी आपण देऊ केलं. कारण आजपर्यंत माननीय मोदी साहेबांनी बऱ्याचशा आपल्याला गोष्टी सांगितल्या की मेणबत्ती लावा, दिवा लावा, पण याच माध्यमातून जर आपण एक नवीन उपक्रम जर आपण आपल्या हातात घेतला की आपल्या गरीब, आपल्या भारतातील गरीब जनता ही भुकेने मरणार नाही, त्यांना आपण एक मूठ आपला एक घास आपण त्यांना भरू शकतो, आणि हे खूप मोठं मानवधर्माचं काम आपण करू शकतो.
मला आशा आहे हा उपक्रम तुम्हाला नक्कीच आवडला असेल. तुम्ही जवळच्या स्वयंसेवी संस्थांना भेटा, त्यांना कनेक्ट करा आणि हे धान्य त्या गरिबांच्या पर्यंत तुम्ही पोहोचवा.